पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीतराणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. त्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेतील पराभवावर पहिल्यांदा भाष्य केलं. अमरावतीकरांनी मला का थांबवलं याचा विचार मी करेल असं प्रतिक्रिया नवनीतराणा यांनी दिली. तर त्याकरिता आपण गेलो होतो आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी आहे. कशा पद्धतीने पुढील वाटचाल असणार आहे? तुम्हाला हायकमांड म्हणजे दिल्लीवरून बोलावणंही आलं होतं अशी माहिती आमच्याकडे मिळते आहे. काय चर्चा झाली, अमित शहांची भेट झाली का? मला असं मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की दिल्लीमध्ये मी गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीने काम केलं आहे, मला वाटते की दिल्लीमध्ये जाणं हा काही नवल नाही आहे. आणि दिल्ली आताही नाही, नंतरही सुद्धा आम्ही जाणार राहणारच आमचं. पण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की हारूनही आम्ही जिंकलो आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्रीनी शपथ घेतली आहे. मी जरी हारली पण आम्ही आणि आमची भावना तिथे जेव्हा मोदीजी शपथ घेत होते ते आम्ही जिंकलो सर. तुम्हाला आता राज्यात काम करायला आवडेल की हे पहा, मी ज्या पद्धतीने माझ्या क्षेत्रासाठी काम केलं 2019 माझ्या लोकांनी मला ॲज अ निर्दलीय इंडिपेंडंट पार्लमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी पाठवलं, मला अजून कळलं नाही आहे की माझी जनतानी मला का थांबवलं इथे. आणि कुठे काम करणं आवडन हे तर नंतरच आपण, पण लिटिल बेंड इज नेवर एंड हे गोष्टी तर आपण सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे, ते एंड नाही आहे. पण तुम्हाला जनतेने थांबवलं की कार्यकर्त्यांनी थांबवलं की तुम्हाला महायुतीच्या नेत्यांनी थांबवलं? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की मी 2019 ते आतापर्यंत खूप इमानदारीने ज्या पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून मी काम करायला पाहिजे होतं ते मी माझ्या क्षेत्रामध्ये खूप इमानदारीने काम केलं आणि खूप लढलो. छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य असते, लढणारा व्यक्ती मागे फिरून कधी पाहत नाही तो पुढे जात असतात. मुझे लगता है की हम जैसे जितने भी उमेदवार थे और स्पेशली मेरी हार होकर भी मैं उस वक्त जीत गई जिस वक्त मेरे प्रधानमंत्री ने एज ए प्राइम मिनिस्टर शपथ ली. तो मुझे लगता है हार के भी हमारी जीत है इस देश के लोगों की. क्या कहेंगे, राज्य में काम करना चाहेंगे या वापस? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि एक वाक्य बहुत अच्छा है, लिटिल बेंड इज नेवर एंड, और वही पद्धति से मैं आगे मेरे जीवन में काम करती रहूँगी. पर एक बात का हमेशा चिंता और हमेशा जिंदगी में रहेगा कि 2019 एक निर्दलीय करके मुझे मेरे लोगों ने, अमरावती के क्षेत्र के लोगों ने दिल्ली भेजा था. और इस बार मैंने क्या ऐसा किया कि मेरी जनता ने अमरावती के मुझे यहाँ पर रुकाया? दादा, मी जास्त पुढच्या काही भविष्याचा विचार करत नाही. आज एज ए भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या क्षेत्राचे आजूबाजू जेवढेही जिल्हे आहे, येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने आमच्या नेत्यांसोबत सगळ्यांसोबत बोलून पुढची वाटचाल आपण कशी केली पाहिजे त्याच्यासाठी तयारी करतो. मी आपल्याला एवढंच सांगू शकते, मी आता एक पक्षाची भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे आणि आमचे नेते, पण मी एवढंच सांगू शकते की SC ST आरक्षण कापून जर कोणतंही राज्य दुसरे समाजाला जर आरक्षण देत असन तर मी SC ST सोबत उभी राहीन. कारण मी स्वतः मागासवर्गीय समाजाला बिलॉंग करते, तर मी त्यांचं आरक्षण कोणा तिसरे समाजाला जाऊ देणार नाही तेवढा मी तुम्हाला सांग.